आजच्या कार्यक्रमाचे शुभारंभ जे केला ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात दुसरे मंत्री धनंजय मुंडे विधिमंडळातील माझे सहकारी आमदार सुनील टिंगरे आमदार सुनील शेळके आमदार अतुल बेनके आमदार रोहित पवार आमदार संजय दौंड आमदार नरेंद्र धराडे आमचे सचिव सुमंत भांगे साखर आयुक्त शेखर गायकवाड डॉक्टर प्रशांत नारनवरे राजेश देशमुख दत्तात्रय धनकोडे शीतल सावंत रेखा टिंगरे दादासाहेब मुंडे केशवराधाळे सुशलताई मोराळे श्रीमंत जायभाई, पंढरनाथ थोरवे दत्तोबा भांगे गोरक्षर उस्तोड कामगार नेते डी एल कराड तसंच उपस्थित असणारे सर्व माझे मुकादम सर्व उस्तोड कामगार पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो काल गुढीपाडवा झालेला आहे गुढीपाडवा हे नवीन वर्ष मराठी वर्षाची सुरुवात झालेली आहे हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जाव अशा प्रकारच्या सुरुवातीलाच शुभेच्छा देतो महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्यामध्ये आलं परंतु पहिले दोन वर्ष करोनाच्यामुळं आम्ही सगळेजण त्या कामाला प्राधान्य देत होतो माणसाचा जीव वाचवणं याला आपण अग्रक्रम देत होतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळे नियम आम्ही करत होतो वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याचं काम करत होतो आता मात्र कालच्या गुढीपाडव्याला नियमामध्ये पूर्णपणे काढून टाकलेले आहेत नियम बंद केलेले आहेत परंतु ऐच्छिक कुणाला जर मास्क वापरायचं असेल तर ते मास्क वापरू शकतात कारण काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज आपण मुंडे साहेबांच्या नावानी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण मंडळाचं उद्घाटन केलंय राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक जण वेगवेगळ्या भागाचं नेतृत्व करून पुढे येत असतात आणि त्याच्यातनं त्यांचं कर्तृत्व उभ्या राज्याला ते दिसत असत ऊस तोड कामगारांच्या बाबतीमध्ये खूप काही आजपर्यंत अभ्यास झाला परंतु त्याच्यातनं ठोस काही भूमिका व्हायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही हे दुर्दैव आहे वीस वर्ष नुसती चर्चा चालली अनेकांना संधी मिळाली कुणाला संधी मिळाली नाही ना असं घडलं नाही परंतु संधी मिळालेली असताना पण अशा प्रकारचं उस्तोड कामगार कल्याण मंडळ महामंडळ हे स्थापन करायला त्या त्या वेळेसचे सगळेजण कमी पडले हे ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस धनंजय मुंडेंनी मला सांगितलं की दादा बरेच वर्ष हा प्रश्न चर्चेला आहे मंत्रिमंडळामध्ये आम्ही ती गोष्ट पुढं आणली मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळांनी सगळ्यांनी साथ दिली आणि त्याच्यामुळं हे महामंडळ अस्तित्वात आलं परंतु अस्तित्वात आल्यानंतर ह्याच्या पाठीमागचं कारण पण मी सांगतो मी ज्यावेळेस हायस्कूलला बारामतीला असायचो शनिवार रविवार काटेवाडीला आई वडील तिथं असायचे म्हणून जायचो सुट्टीला आणि कारखाने सुरू असायचे तेव्हा पहाटे पहाटे आम्ही तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये साधारण एप्रिल महिन्यामध्ये मार्च एंडच्या नंतर सुट्ट्या लागल्यावर तिथं बाहेरच झोपायचं परंतु तिथं पहाटे पहाटे हा फड कुठं आहे असं करत वेगवेगळ्या बैलगाड्या तेव्हा बैलगाडीत नऊच जास्त यायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचा सगळा परिवार असायचा कधी कधी थंडीच्या काळामध्ये प्रचंड थंडी परंतु ते थंडीचा विचार करत नसायचे आणि तिथं जाऊन कुठं तुमचा फड आहे तरी आठ बाजूला फड असायचा तिथं जाऊन ही लोक तोडायची किती लोक कष्ट घेतात हे ज्याचं त्यालाच माहिती आहे आम्ही तर सहकारी साखर कारखानदारीमध्ये अलीकड तर परिस्थिती बदलली तर अतुल बेनके आमदार बसलेत जुन्नरचे त्या भागामध्ये त्या फडामध्ये तर बिबट्याची पिल्लच निघतात ही परिस्थिती आहे कुठं साप निघतात कुठं बिबटे असतात कुठं त्यांची पिल्ल असतात परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही सगळी लोक का प्रचंड काबड कष्ट घेत असतात आणि त्याच्यातून साखर कारखान्याला ऊस पुरवण्याचं काम करत असतात मित्रांनो हे महामंडळ केलंय खरं तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मला सांगायची आणि ती म्हणजे धनंजयनी त्याचा उल्लेख केला धनंजयचे वडील स्वर्गीय पंडितांना त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये कोयता हातामध्ये घेऊन शेतामध्ये तोडलेला आहे ऊसतोड कामगार असलेल्या स्वर्गीय पंडित अण्णांचा मुलगा धनंजयच्या रूपाने राज्यातल्या ऊसतोड कामगारांच्या विभागाचा सामाजिक न्याय खात्याचा मंत्री झालाय हे खरोखरीच धनंजयच्या बाबतीमध्ये अतिशय अभ अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे अशाच पद्धतीनं काही गिरणी कामगारांचे माथाडी कामगारांची पण जे लोकं होती कामगार होते त्यांची पण मुलं आमदार झाली त्यांची पण पुढं ते मंत्री झाली असं भाग्य ठराविकांनाच भाग मिळतं आणि त्या धनंजयाच्या बाबतीमध्ये धनंजयाला मिळालेलं आहे ऊसतोड कामगारांच्या असलेल्या पंडितांना मुलाला हे भाग्य लाभलं तसंच भाग्य ऊसतोड कामगारांच्या इतर मुलांना पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळालं पाहिजे त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आत्ताच मला शेखर गायकवाड सांगत होते की अजित पवार ढोबऱ्यांच्या कारखान्यावर आणि आमच्या सांगोलाचा सा कारखाना यंदा बरेच वर्षांनी आम्ही सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे काही वर्षाच्या करता अभिजितला अभिजित पाटील अभिजित पाटील हा तो त्या ठिकाणी चालवतो तिथं पण मशीननं बारक्या मशीननं ऊस तोडायला सुरुवात केलेली ज्याचा उल्लेख धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला खूप बदल होत आहे पूर्वीच्या काळामध्ये बैल असायची आता बैल नाही काही जण त्याला मुंगळा म्हणतात काही जण त्याला जुगार म्हणतात ट्रॅक्टर आता जोडले जातात त्याच्यावर सात सात सहा सात टन ऊस आठ आठ टन ऊस नऊ नऊ नौ टन ऊस आमचे ऊस तोडणी कामगार त्याच्यातून आणतात आणि पूर्वीसारखं ते बैल कधी पडायचे चाक कधी घसरायची पाय कधी घसरायचे कधी त्या बैलाचा मृत्यू व्हायचा आज पण काही प्रमाणामध्ये बैल आहेत परंतु पूर्वीच्या पर तुलनेमध्ये रस्ते सुधारलेले आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत खर तर मग अशी अनेक जण भाषण करत असताना ऊसतोडणी कामगारांची संख्या ही जवळपास राज्यामध्ये नऊ ते दहा लाख आहे आणि तेरा जिल्ह्यातून हे ऊसतोडणी कामगार येतात त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या रेशनचा प्रश्न आहे आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे पुण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे सुरक्षितता मिळाली पाहिजे आत्ताच डॉक्टर सांगत होते की उत्तर महाराष्ट्रामध्ये काही घडणा घटना घडली काही अत्याचार झाले त्याच्याही खोलामध्ये गेलं पाहिजे कारण गाडीतळ बऱ्याचशा कारखान्यावर नसतात आता फडातच कुठंतरी जागा बघितली जाते आणि तिथं आमच्या कोप्या घालून हे ऊसतोड कामगार राहत असतात गर्भाशय काढण्याच्या घटना घडतायत महामंडळामार्फत धनंजय आता आमची अपेक्षा आहे की त्याला ओळख मिळाली पाहिजे त्याची नोंदणी व्यवस्थितपणे झाली पाहिजे विमा अपघात नैसर्गिक फक्त ओवरलॅपिंग व्हायला नको आपण पण आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या मार्फत काही काहींचे विम्या उतरवतो त्या बघून त्यांचं त्यांचं ओवरलॅपिंग होणार नाही या पद्धतीनं विचार झाला पाहिजे त्यांना नंतर काही पेन्शनच्या स्वरूपामध्ये देता येईल का त्याही बद्दलचा विचार झाला पाहिजे तात्पुरती घरं त्यांना कशी देता येईल मग माडा आपल्याच जितेंद्र आव्हाडकडे जसं मधल्या काळामध्ये टोकते चक्रीवादळ आलं त्याच्यामध्ये एक गाव वसवण्याचं काम आता जितेंद्र आव्हाडांनी स्वीकारलेलं आहे लवकरच ते पूर्णत्वाला जाईल परंतु तशाच पद्धतीनं तात्पुरती घरं पाच सहा महिन्याच्याकरता सीझन ज्यावेळेस असतो त्यावेळेस आमचे ऊस तोड कामगार येतात त्यावेळेस आपल्याला त्यांना काय सुविधा देता येतील ऊस तोडणीच्या करता आधुनिक साधनं ही आपल्याला काय देता येतील ऊस तोडणीच्या करता आधुनिक साधनांची निर्मिती त्याचंही संशोधन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्याच्यात मी बाळासाहेब आम्ही सगळेजण काम करतो तिथली पण मदत कशी आपल्याला घेता येईल आणि ह्याच्यातून तुम्ही ज्याचा उल्लेख केला की त्यांचं जीवन हे सुसह्यत त्याच्या कसं करता येईल याबद्दलचा प्रयत्न हा आपल्याला सगळ्यांना ला करावा लागेल मधल्या काळामध्ये टाटा ट्रस्टनी एक अभ्यास केला आणि तो आमच्याच इथल्या माझ्या बारामती तालुक्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे तिथला अभ्यास केला ही लोक येतात कधी त्याच्या पाठीमागचं कारण काय त्यांना का तिथं काय अडचणी येतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय सगळा काही का अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये लवकरच सुप्रियाने माझी तारीख घेऊन त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या संदर्भातलं एक पुस्तक त्यांनी सादर केलं किंवा अहवाल हा त्यांना त्या ठिकाणी द्यायचा आहे एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली या लोकांची आर्थिक पिळवणूक कामगारांची फार होते आणि ती सावकारांच्याकडनं होते जसं आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या करता त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला काही वेगळे पण महत्वाचे निर्णय आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले वेळेत परतफेड करणाऱ्यांना पण पर आम्ही पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान म्हणून देण्याचा निर्णय घेतला तशा पद्धतीनं त्यांची कोण पिळवणूक करतं त्याच्या पाठीमागची भूमिका काय उद्याच्याला यांना अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस पैसे लागतात त्यावेळेस सावकार लोक पैसे देत असतात त्याला पठाणी व्याज लावतात आणि ते व्याज वसूल करतात बरेचसे साखर कारखाने ऍडव्हान्स देतात परंतु ऍडव्हान्स दिल्यानंतर तो ऍडव्हान्स घेऊन काही जण निघून जातात निघून गेल्यानंतर त्यांना कुठे शोधायचं काय करायचं कशा पद्धतीनं त्याच्यातनं मार्ग काढायचा अशा अनेक प्रकारच्या ह्याच्यामध्ये समस्या आहेत आपल्याला टप्प्याटप्प्याने या सगळ्या खोलामध्ये जाऊन हे जे काही मुंडे साहेबांच्या नावाने आपण महामंडळ स्थापन केलेलं आहे कल्याण कामगार कल्याण महामंडळ आहे परंतु हे सगळं कल्याण करत असताना त्याच्यामधले इतर पण बारकावे लक्षामध्ये घेऊन आपल्याला त्याच्यातनं मार्ग हा काढावा लागेल कधी ना कधी ऊस कामगारांच्या मुलांची पुढची पिढी त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे उच्च शिक्षण घेतलं पाहिजे इतर उद्योग व्यवसाय व्यापार नोकऱ्यांमध्ये त्यांनी गेलं पाहिजे आणि ह्याकरता धनंजय त्या महामंडळांनी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची माझी इच्छा आहे खरंतर मला वाटतं की कधीतरी हे ऊसतोड कामगार ही पद्धतच बंद झाली पाहिजे कारण इतकी मोठ्या प्रमाणावर आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे नवीन वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी आलेली आहे की त्याच्यातनं आता हार्वेस्टर आलेले आहेत परंतु हार्वेस्टरनी ऊस तोडणं त्याच्यामध्ये येणारा पाचोळा आणि आपण नेहमी ऊस तोडतो तशा पद्धतीनं त्याच्यात फरक आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या परंतु कधी ना कधी त्या समस्या ह्या दूर होणार आहेत शेवटी आमच्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाटतं की कि ओ किती वर्ष त्या लोकांनी पिढ्यान पिढ्या तोडायचा दुसऱ्या कुणाच्या तरी कारखान्यावर जाऊन मग अशी डॉक्टरांनी सांगितलं तसं फक्त महाराष्ट्रात नाही आजूबाजूच्या पण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ते जातात आणि तिथं ऊस तोडतात अशा प्रकारचं जीवन ते सगळी लोक जगत असतात आणि म्हणून या सगळ्यांना विशेषतः यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे उद्याच्याला शिक्षण मिळण्याच्या करता धनंजय मुंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक दहा स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे नवीन वसतिगृह बांधायला वेळ लागेल म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये भाड्याने भाड्याच्या जागेत आपण वसतीगृह सुरू करायला परवानगी दिलेली आहे बीड अहमदनगर जालना नांदेड परभणी उस्मानाबाद लातूर औरंगाबाद नाशिक आणि जळगाव या दहा जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस तालुक्यांच्या ठिकाणी ही वसतिगृह टप्प्याटप्प्याने आपल्याला करायची राज्यामध्ये साधारण दोनशे बत्तीस साखर कारखाने खासगी आणि सहकारी तत्वावरचे तिथं साधारण नऊ ते दहा लाख ऊसतोड कामगार काम करत आहेत आणि ह्याच्यातून धनंजयनी सांगितलं तसं दहा रुपये जर टनाला कारखान्यांनी दिले तर तेवढेच दहा रुपये टनाला राज्य सरकार देईल मी आता शेखर गायकवाडांना विचारत होतो की यंदाची उसाचं परिस्थिती बघता साधारण किती पैसे जमा होतील तर एकशे दहा कोटी रुपये साखर कारखान्यांकडनं जमा होतील अर्थमंत्री या नात्याने मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीच्या सरकारकडनं देखील त्याच्यात एकशे दहा कोटी रुपये टाकले जातील आणि अशा पद्धतीनं दोनशे वीस कोटी रुपयाचा साधारण तो फंड या वर्षी गोळा होईल बांधकाम कामगार मंडळाचं तर महामंडळ खूप मोठं आहे काही हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये जमा झालेले आहेत ज्याचा उल्लेख मग अशी भाषणामध्ये करण्यात आलेला आहे परंतु टप्प्याटप्प्याने ते पुढे जाईल काही जण मला म्हणाली अजित पवार तुम्ही त्यांना दहा रुपये द्यायला सांगताय परंतु आम्ही का दहा रुपये द्यायचे असे काही साखर कारखा काम कारखान्याचे नेते म्हणाले चेअरमन म्हणाले मालक लोक म्हणाली मी आपल्याला आजच्या महामंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की जर कुठल्या कारखान्यानी त्यांच्या झालेल्या गळिताच्या दहा रुपयाप्रमाणे पैसे दिले नाही तर पुढच्या वर्षी तिथं कोयता पडणार नाही अशी भूमिका घ्या मी मी म्हणणारे अजित पवार पण गप बसून पैसे देईल काही बडबड करणार नाही हे आपल्याला करावं लागेल ज्यावेळेस सरळ सांगून त्या ठिकाणी ऐकलं जात नाही त्यावेळेस बोट वाकडं करूनच लोणी काढावं लागतं त्यातला हा प्रकार आहे आणि ते आपल्याला करावं लागेल काही लोक म्हणली ठीक आहे यंदाच्या वर्षी चकर गायकवाड म्हणले की नाही काही जण की एक वर्ष आम्ही देऊ नंतर बघू अरे या लोकांच्या जीवावर तुमचे साखर कारखाने चालता तुम्ही तीन हजार रुपये अठ्ठावीसशे पंचवीसशे रुपये भाव देता आणि टनाला दहा रुपये त्या गोरगरिबांच्या करता काही सगळेच पैसे वर कुणी घेऊन जाणार नाही काळाच्या नियतीचं बोलवणं आल्यानंतर असंच जावं लागतंय याचा जा विचार पण जे देणार ना। नाहीत म्हणतात अशांनी कुठंतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे अशी माझी त्यांना अतिशय आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती ह्या निमित्तानं राहणार आहे आणि वसतिगृह करत असताना धनंजय तुम्ही सांगितलं साधारण महत्वाचे जिल्हे तिथं मुलांना शिक्षण जसं पुणे आहे तिथं दर्जेदार शिक्षण मिळू शकतं औरंगाबाद आहे नाशिक आहे अशा वेगवेगळ्या वेग भागामध्ये आपल्याला तिथं प्राधान्याने मु ह्या मुलांच्याकरता हॉस्टेल ही द्यावी लागतील त्याच्याकरता तुम्हाला काम करावं लागेल आणि मग अशी बाळासाहेब थोरातांनी सांगितलं तसं हे सगळं काम करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर महाविकास आघाडीच्या सरकारमधले उद्धव ठाकरेसाहेब असतील बाळासाहेब थोरात असतील मी असेल किंवा अशोक चव्हाण असतील भुजबळ साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील किंवा एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण तुम्हा लोकांच्या बरोबर आहे आम्ही नुसतं बोलून सांगत नाही तर आम्ही कृती करतो हे देखील या महामंडळाच्या निर्मितीच्या निमित्तानं महाराष्ट्राने जवळनं पाहिलेलं आहे हे पण आपल्याला सगळ्यांना नाकारता येणार नाही अजून पण वेगवेगळ्या प्रकारच्या काही सूचना कल्पना तुम्हा लोकांच्या मनामध्ये असतील तर जरूर त्या तुम्ही सांगा त्याचं स्वागतच आपलं लोकनेते गोपीनाथ मुंडे उचतोड कामगार कल्याण महामंडळ त्या ठिकाणी करेल याबद्दलचा पण विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो कुठल्याही गोष्टीची सुरुवात होते त्यावेळेस वेगवेगळ्या त्रुटी राहू शकतात परंतु जसं जसं आपण ह्याच्यामध्ये अनुभवी होत जाऊ तशा तशा त्या त्रुटी दूर करण्याचं पण काम आपल्याला त्या करावं लागणार आहे काही काही बाबतीमध्ये कदाचित कठोर निर्णय हे देखील आपल्याला घ्यावे लागतील त्याच्यामध्ये कुणी वाईट वाटून घेऊ नका सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे कोण पिळवणूक करत असेल तर ती मात्र खपून घेतली जाणार नाही याही बद्दल आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना विनंती राहणार आहे यंदा कारखाने देखील लांबलेले आहेत टनेज जास्त निघालेले ऊस चांगला टनेजला भरतोय पाऊस चांगला पडलेला असल्यामुळं त्याच्यामुळं काही कारखाने पार मध्ये देखील चालणार आहेत परंतु राज्यातला सर्वच्या सर्व उसगळीताला जावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा आहे आणि आम्ही बारकाईने त्याच्यामध्ये रोज साखर आयुक्तांच्या संपर्कामध्ये आहोत आणि त्याच्यातनं माहिती घेतोय परंतु उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर साहजिकच काम करणाऱ्याला देखील थोडंसं मर्यादा येतात ही पण गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही परंतु मित्रांनो हळूहळू पुढं टप्प्यानी जसं परदेशामध्ये पूर्णपणे मशिनरीवर या सगळ्या गोष्टी होतात परंतु आज नाही परंतु काही काळानी त्याही गोष्टीचा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल परंतु तोपर्यंत आपल्याला इतके दिवस मोठ्या प्रमाणावर वापरून घेतलं काही मोबदला असेल तो दिला काही वाढ द्यायची असेल ते दिली परंतु त्याच्यातून जे अधिक आपल्याला मिळायला पाहिजे होतं ते मात्र मिळू शकत नव्हतं आणि आज आमचे सहकारी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुढाकार घेतल्यामुळं आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्यांनीच त्यांनी घेतलेल्या पुढाकाराला मनापासून साथ दिल्यामुळं आज आपल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळ ह्याचं उद्घाटन होऊ शकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनाही स्वतः यायचं होतं परंतु त्यांनी मागाशी कबूल केलं की अजून ते बाहेरच्या भागात कार्यक्रम घेत नाही मुंबईमध्ये काल आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जरूर महत्वाचे कार्यक्रम फिजिकली जाऊन तिथं घेतलेले आहेत ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या परंतु अशा सगळ्या महत्वाच्या कामामध्ये गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला पण हे महाविकास आघाडीचं सरकार आपलाही विचार करत आहे ही आपले पाण्याची भावना या अशा प्रकार वे, वेग वेगवेगळ्या निर्णयातनं आपल्याला तडीच न्यायची आणि ते तड कडेला नेण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आपली सगळ्यांची साथ नेहमीच आम्हाला मिळालेली आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण अशाच पद्धतीची साथ द्या तुमच्या कष्टाला पूर्णपणे न्याय देण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं होईल हा शब्द मी आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जा महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट